मी सोनिका आणि आपण बघत आहे सत्कार न्यूज लाईव्ह। आज आपण आलो आहोत संविधान चौकामध्ये। महिलांवरती होणारे लगातार अत्याचार आणि बलात्कार याच्या विरोधात महिलांनी आज संविधान चौकामध्ये धरना प्रदर्शन केलं आहे। तर आपण यांच्याकडून जाणून घेऊ की ऍक्च्युअली यांच्या मागण्या काय आहेत। नमस्कार मॅडम, आपलं नाव सांगा। माझं नाव हेमलता पाटील आहे आणि मी बहुजन मुक्ती पार्टीची महाराष्ट्र उपाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष। आज तुमचा धरना कशाबद्दल आहे? आज आमचा धरना हाथरस इथे जे यूपीच्या इथे जे मनीषा नावाच्या मुलीवर गँगरेप झालेला आहे आणि गँगरेप होऊन सुद्धा तिची हत्या झालेली आहे, आणि त्या विरोधामध्ये आम्ही न्याय मिळवण्यासाठी आवाज उठवण्यासाठी इथं बहुजन क्रांती मोर्चाच्या माध्यमातून आज धरना, आज नागपूरच नव्हे तर संपूर्ण भारतभर बहुजन क्रांती मोर्चाच्या माध्यमातून हा धरना कार्यक्रम होत आहे। हा दुसरा टप्पा आहे आणि याच्यानंतर अजून आम्ही आमचे जे वरिष्ठ आहेत त्यांच्या मार्गदर्शनात अजून आम्ही फार मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन करू। मॅडम, हे आजच नव्हे तर हजारो वर्षापासून या देशामध्ये जो एक विचारधारा आलेली आहे जी असमानतेची विचारधारा आहे, ज्यामध्ये शूद्र आणि शूद्राच्या सोबतच महिलांना सुद्धा अगदी अमानुषपणे छळ करण्यात येत आहे, आणि त्याचं कारण आहे ज्या व्यवस्था ही कार्यरत आहे त्या व्यवस्थेला निश्चितच महिलांच्या प्रती आणि शूद्रांच्या प्रती द्वेष आहे। आज भारतामध्ये तीच मनुवादी सरकार त्यांनी अनियंत्रित असा कब्जा केलेला आहे, त्याच्यामुळे न्याय मिळत नाही। आणि तुम्हाला सांगतो की या भारतामधले बहुजन जो समाज आहे किंवा ज्याला दलित म्हणतात त्या दलित महिलांवर त्यांना अत्याचार होतो आणि रोज त्याचे प्रमाण फार जास्त प्रमाणात आहे। रोजच्या रोज अन्याय अत्याचार आणि महिलांवर अगदी गँगरेप आणि तिचं एकदम अमानुषपणे इतक्या क्रूर पद्धतीने त्यांना हत्या होते आहे, आणि जर हा बहुजन समाज आवाज उठवतो किंवा ज्याच्या ज्या समाजावर अन्याय महिलांवर होते त्यांना आज जी भारतामध्ये जे शासन करते आहेत ते मनुवादी सरकार आहे, मग ते BJP असो की काँग्रेस असो, आणि अन्याय करणारेही हेच 3.5 किंवा 15% हा उच्चवर्णीय समाज आहे ज्याची व्यवस्था या भारतामध्ये कायम झालेली आहे। आणि अन्याय हाथरसच्या मुलीवर जी घटना घडलेली आहे, जो अत्याचार झालेला आहे तो असा देशाला भयभीत करण्यासारखं झालेला आहे, आणि त्यातल्या त्यात जो दलित समाज म्हटला जातो तसं तर दलित आता राहिलं नाही शब्द, पण दलित समाज आज खेड्यापाड्यामध्ये ते लोक दलित माध्यमातून आणि जे ठाकूर लोक आहेत हे लोक जास्तच काही गावामध्ये अत्याचार करण्याचा प्रयत्न करतात। हे एकच घटना नाही झालेली आहे, हाथरसच्या नंतर दोन घटना अशा घडलेल्या आहेत, आणि ज्या त्याच्यामध्ये सुद्धा कोण्या पोरीच्या पाठीला तोडलेला आहे तर मणका तोडलेला आहे, त्या आणि हाथरसच्या मुलीवर तर अति जास्त म्हणजे हे झालेलं आहे, तिची जीभ काटल्या गेलेली आहे, तिच्या मानेचा मणका तोडलेला आहे, तिचे पाय तोडलेले आहेत, आणि ते स्वतः बयान देत आहे तरी पण सरकार म्हणत आहे की हिच्यावर बलात्कार झालेला नाही। म्हणजे ही किती मोठी गोष्ट आहे, आणि रातोरात त्या पोरीची बॉडी नेऊन त्या याच्यामध्ये तिला जाळत आहेत, हा किती मोठा अन्याय की तिच्या आईला तिची बॉडी सोपवत नाही आणि त्या पोरीला तिची आई म्हणत आहे की भाई पायापोटी लागत आहे पोलिसांच्या की माझ्या पोरीची बॉडी द्या, कमीत कमी मी दारापर्यंत आणीन आणि तिला 5 बोटं हळद लावीन, ही आमची पोरगी आहे आणि तुम्ही नेऊ कसे राहिल्या, इतकं याच्यामध्ये त्यांना टाकून दिलं भ्रममध्ये आणि त्या पोरीला घेऊन जाऊन स्वतः जाळून राहिले, म्हणजे किती मोठा अन्याय आहे। म्हणजे आज आमच्या लेकरावर सुद्धा आमचा हक्क नाही आहे, इतकी परिस्थिती निर्माण मनुवाद्यांनी करून ठेवलेली आहे आमची, आणि याच्यानंतरही हे लोक आमच्यावरती असेच हे अत्याचार करणार आहेत, म्हणून आम्हाला त्या मुलांना बी सजा पाहिजे आणि फाशीची सजा दिली पाहिजे। न्याय
देशाचं संविधान आज भी आम्हाला मान्य आहे आणि ते तुम्ही जरी मान्य करत नसाल पण बाबासाहेबांनी जे लिहिलेलं आहे आणि जे लोकांना सर्व समानतेचा अधिकार दिलेला आहे का बरं निर्भयाला एवढा मोठा अधिकार दिला का तिला अमेरिकेमध्ये नेऊन तिचं ट्रीटमेंट केलं तिच्या आईला सोपं दिलं आज तकवाल्यांनी तिच्या आईला सामोर पैसे देऊ देऊ आणलं आणि रडवलं तिला की तुम्ही रडून सांगा म्हणून आणि आज जी पोरगी गरीब आहे जी पोरगी दलित समाजाची आहे त्या पोरीवर असा मोठा अत्याचार केला की तिला दवाखान्यातसुद्धा नेलं नाही आणि तिला तसंच ठेवलं शेवटी तिला मारलंही म्हणायचं तर आम्ही म्हणू की त्यांनीच मारलं आणि तिच्यावर अत्याचार करून तिला आज ह्या दशेमध्ये आणलं का तिच्या आईवडिलाला सुद्धा तिची बावडी दिली ना म्हणजे सर्व पुरावे ह्या लोकांनी मोडून टाकले आणि गुप्त करून त्या पोरीला जाणण्यात आलं की आम्हाला असं काही दिसलं नाही पाहिजे सरकारला आज सरकारसुद्धा डोळे लावून बसलेली आहे मॅडम ही सरकार अंधळी सरकार आहे आणि ह्या सरकाराच्याच याच्याने हे सगळं घडत आहे कारण की मनुवादाला प्रोत्साहन तेच लोक देऊन राहिलेले आहेत आणि सर्व अत्याचार आज गोरगरिबांवरती ह्या देशाच्यावर याने आर्थिक व्यवस्था म्हटलं तर इथली लोकशाही संभावण्याचा ते प्रयत्न करत आहे ह्याच्यावरती सरकारने ॲक्शन घेतली पाहिजे लोकांनी ॲक्शन घेतली पाहिजे आणि याच्यावरती काही ना काही लोकसत्ता आपली हे झाली नाही पाहिजे हा विचार त्यांनी करायला पाहिजे आणि त्या चार लोकांना फाशी दिली पाहिजे हे माझं हे आहे कारण की ते गुन्हेगार आहेत त्यांना सजा दिली पाहिजे जसं तुम्ही निर्भयाला हत्याकांडाला तुम्ही न्याय दिला तसं त्याही पोरीला न्याय मिळाला पाहिजे हीच माझी विनंती मी प्रशासनाला मी इथल्या बहुजन समाजाला एक संदेश देणं चाहते आहे की या देशामध्ये लोकशाहीचे चारही स्तंभ जे संसद न्यायपालिका कार्यपालिका आणि मीडिया हे चारही स्तंभ आज ब्राह्मणवाद्यांच्या नियंत्रणामध्ये आहे म्हणजे काँग्रेस किंवा BJP हे दोन्हीही ब्राह्मणवाद्यांचेच पक्ष आहे सापनात आहे ते एक नागनाथ आहे एक जातो एक येतो म्हणून मी बहुजन मुक्ती पार्टीच्या माध्यमातून सामान्य सगळ्या या बहुजन लोकांना हा संदेश देते आहे की जोपर्यंत या देशातली सत्ता आम्ही बदलवत नाही बहुजनांची सत्ता आणत नाही तोपर्यंत आम्हाला कुठल्याही प्रकारचा न्याय मिळू शकत नाही कारण ते सत्तेशिवाय आम्ही आपली सुरक्षितता आपल्या बहुगती करू शकत नाही हा मला संदेश भारतीय विद्यार्थी छात्रा प्रकोष्ठ फक्त मुलींची जी संघटना आहे त्याचं जागतिक जे रूपांतर आहे ते भारतीय विद्यार्थी छात्रा प्रकोष्ठ त्याची नागपूरची जिल्हाध्यक्ष आहे अक्षता असते तर सर्वात पहिले आपल्याला ही समजण्याची गोष्ट आहे की जेव्हा निर्भयाचा मामला झाला होता तर आपल्याला आत्तापर्यंत तिचं नाव नाही माहिती झालं ते निर्भया म्हणूनच आहे पण जेव्हा वाल्मिकी समाजाची कोणती मुलगी गेली तर तिचं मनीषा वाल्मिकी आपल्याला नावसुद्धा माहिती झालं है ना म्हणजे मग काय जो मामला आहे तो कशाचा आहे तो जातीविषयी मामला आहे असं आपल्याला दिसून येतं त्याच्यानंतर सेकंड इश्यू आहे की मीडिया आता जसं मला काही बोलायचं होतं मी तुम्हाला बोलत आहे पण तिथे जाऊन जेव्हा चिता जळत होती तेव्हा तिच्याजवळ मीडियाला पोहोचूसुद्धा दिलेलं नाही म्हणजे Article 19 त्यांनी उल्लंघन केलं राईट ऑफ स्पीच अँड राईट ऑफ एक्सप्रेशन त्यांनी कॅन्सल केलं ठीक आहे त्याच्यानंतर नेक्स्ट आहे तिथे त्यांनी 144 लागू केलं जेव्हा की ते लागू व्हायला नाही पाहिजे है ना तर अशा गोष्टींमध्ये आणि जेव्हा तिची चिता जाळली गेली तेव्हा तिच्या मम्मी पप्पांना जे मेन असते पॅरेंट्स असते त्यांना एका रूममध्ये त्यांनी बंद करून ठेवलं त्याच्यानंतर तिची ती चिता जाळली आणि जर त्यांनी हिंदू कल्चरला जर ते फॉलो करत असेल तर 245 तिची चिता जाळली गेली तर याला अंतिम संस्कार नाही म्हणत त्याला जाळलं नाही ना म्हणजे तिला जाळलं गेलं तिचा अंतिम संस्कार झालेला नाहीच तर हे सर्व मुद्दे आहेत ते आपल्याला भारतीय विद्यार्थी छात्रा प्रकोष्ठ एक नॅशनल ग्रुपी आहे तर जे कोणी मुली असेल त्यांना मी सांगू इच्छिते की भारतीय विद्यार्थी छात्रा प्रकोष्ठाला तुम्ही जास्तीत जास्त प्रोत्साहन द्या तिथे जुळा आणि आपण मोठ्या परप्रमाणे जो पण निर्भया बलरामपूर जितके पण होणार तितके आपण आंदोलन उठवू म्हणून धन्यवाद तत्काल न्यूज लाइव के वीडियो देखने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन प्रेस कीजिए